गेली 50 वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या माणिकराव गावित यांच्या कन्या आणि इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांचा आज शिवसेनेत प्रवेश होतोय. दुपारी 4 वाजता त्या मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी येऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आदिवासी मतदारसंघातही युतीमध्ये प्रवेश करण्यावरून सध्या स्पर्धा असल्याचं दिसतंय. पण या पक्षप्रवेशामुळे भाजपा सेनेतील स्थानिक मात्र अस्वस्थ झाल्याचं दिसतंय. निर्मला गावित आज शिवसेनेत प्रवेश करतात. दुपारी 4 वाजता मातोश्रीवर त्या शिवसेनेत प्रवेश करतील. नेमक्या यामुळे स्थानिक भाजपा आणि सेनेतल्या कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश करे यांच्याकडून. योगेश, स्थानिक पातळीवर निश्चित चर्चा सुरू झाल्या असणार आहे आणि विशेषतः भाजप शिवसेनेमध्ये काय वातावरण आता दिसतंय? अनपेक्षित असं त्यांनी निर्मला गावित यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. खरं म्हणजे त्या काँग्रेस सोडणार हे गेल्या 2-4 महिन्यापासून चर्चा होती, त्या जाणार भाजपमध्ये अशी चर्चा होती. मात्र त्यांनी शिवसेनेचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांची गणितं जी आहेत ती इगतपुरी मतदारसंघामध्ये बिघडलेली आहेत. यामध्ये माजी आमदार सेनेचे मेंगाळ काशीनाथ मेंगाळ आणि त्याचबरोबर तुकाराम झोले हे भाजपचे, हे दोन्ही या ठिकाणी गळ लावून बसलेले होते. भाजपकडून ही जागा सुटेल म्हणून तुकाराम झोले यांनीही या ठिकाणी फिल्डिंग लावली होती. मात्र ते शक्य झालं नाही आणि निर्मला गावित यांनी अचानक शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे आता आदिवासी मतदारसंघातली सर्व गणितं या ठिकाणी बिघडली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिकमध्ये जवळजवळ 3 ते 4 मतदारसंघ हे आदिवासी मतदारसंघ आहे आणि उत्तर महाराष्ट्रात आपण बघितलं तर नंदुरबार हा बालेकिल्ला आहे. पूर्ण जिल्हाच हा या ठिकाणी मतदारसंघ आदिवासींचा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो आणि त्या ठिकाणी सुद्धा ही आता चढाओढ सुरू झाली आहे. निर्मला गावित त्यांचे बंधू यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भाजपमध्ये प्रवेश या ठिकाणी घेतलेला होता आणि माणिकराव गावित जे काँग्रेसचे एकनिष्ठ होते गेल्या 4-5 दशकांपासून ते सुद्धा नाराज आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळे येत्या काळात आता निर्मला गावित यांच्यासोबत माणिकराव गावित सुद्धा युतीमध्ये आले तर आश्चर्य वाटायला नको. निश्चित, धन्यवाद योगेश संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला.